नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या. नागपूर संस्कार भारती आयोजित क्रांतिकथा हा 2 दिवसीय राष्ट्रीय नाट्य महोत्सव सुरेश भट सभागृहात पार पडला. तिथल्या भव्य परिसरात अमृतचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपुरातील धरमपेठ शिक्षण संस्था संचालित नटराज कला आणि संस्कृती केंद्राचं हे 5वं प्रदर्शन होतं. अमृत महोत्सवासाठी 75 ठिकाणी प्रात्यक्षिक आयोजित करण्याचा आयोजकांचा मानस आहे. या प्रदर्शनीत लावलेल्या ऐतिहासिक 75 चित्रांची माहिती या चित्रांमध्ये नमूद करण्यात आली होती. नटराज आर्ट अँड कल्चर सेंटरच्या माध्यमातून इथे जे क्रांतिवीरांची गाथा व्यक्तिचित्रणातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ते प्रेक्षकांना खूप चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन देणारी आणि आपल्या देशाकरता ज्या लोकांनी बलिदान दिलेलं आहे त्यांनी कार्य केलेलं आहे आपल्या भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी त्या सर्वांचं व्यक्तिचित्र त्यांचा भाव त्यांचा आशय हे बघून मला या एक्झिबिशनमध्ये खूप अति आनंद होतो आहे आणि त्या जुन्या आठवणी परत येतात ज्या आपण इतिहासामध्ये बघितलेले आहे वाचलेले आहे. त्यामुळे मी या नटराज आर्ट कल्चर सेंटरला अनेक शुभेच्छा देतो. त्यांनी प्रगती करावी असं माझं म्हणणं आहे आणि धन्यवाद. नमस्कार. नटराज आर्ट अँड कल्चरल सेंटरच्या विद्यमानं इथे स्वराज्य 75 निमित्तानं 75 देशभक्तांची चित्र चितारण्यात आलेली आहेत आणि त्याचं प्रदर्शन इथे सुरेश भट ऑडिटोरियममध्ये करण्यात आलेलं आहे. अतिशय सुंदर आहे, प्रत्येकाने ते बघितलं पाहिजे. मीही कालपासून 2 जवळजवळ या प्रदर्शनाला भेट दिलेली आहे आणि या निमित्ताने मला नटराज आर्ट अँड कल्चरल सेंटरच्या सर्व कलाकारांना आणि त्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शिक्षकांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन करायचं आहे की अतिशय उत्तम कलाकृती इथं सादर केलेल्या आहेत 75 देशभक्तांच्या. धन्यवाद. नमस्कार, मी मौक्तिक काटे. मी नटराज आर्ट अँड कल्चरल सेंटरला मी शिल्पकला विभागाचा प्राध्यापक आहे आणि हे जे आपण जिथे जे एक्झिबिशनचे बघताय ते 75 स्वतंत्रता सैनिक आणि जे भारताला योगदान देणारे जे महत्त्वाचे व्यक्ती होते त्यांचे पेंटिंग्स आहेत 75 आणि त्या निमित्ताने आपण लावले कारण की इथे जे नाटक जे सध्या होत आहेत इथे जे विशिष्ट प्रकारचे जे 13 नाटक आहे रिजनल लँग्वेजमध्ये त्यांची पण ती जी थीम होती ती सुद्धा देशभक्तीवरची होती. तर मला असं वाटलं की इथे जे पेंटिंग्स जर का हे 75 पेंटिंग्स देशभक्तीवरचे जे आपण लावू तर ते जास्ती योग्य राहील आणि चित्रकला पण एक खूप स्ट्रॉंग माध्यम आहे ह्याला समोर ठेवण्याचा. तर आम्ही असा विचार केला की इथे पेंटिंग ठेवून लोकांसमोर आणावं. नमस्कार. संस्कार भारती नागपूरच्या या नाट्य महोत्सवाच्या निमित्ताने एक खूप छान संधी नटराज आर्ट अँड कल्चरच्या या पेंटिंग प्रदर्शनीला उपलब्ध झाली आणि मनात असा एक संस्कार भारतीची नृत्यविधा प्रमुख म्हणून मी संस्कार भारतीत अनेक वर्षापासून कार्य करते आहे आणि त्याचप्रमाणे नटराज आर्ट अँड कल्चर सेंटरमध्ये कथक ची प्राध्यापिका आहे. तर ह्या कार्यक्रमाचं नियोजन होत असताना असं वाटलं की कुठेतरी चित्रविधा पण यामध्ये सामील व्हावी कारण या चित्रांचा विषय आणि नाट्याचा विषय तो एकच होता जो होता देशभक्ती आणि त्यामुळे हा छान योग जुळून आला देशभक्तीच्या निमित्ताने आणि त्यामुळे या कल्पनेतून विचार केला की हे जे पेंटिंग्ज आहेत ह्या पेंटिंगला आपण इथे प्रदर्शित करूया आणि लगेचच सर्व मंडळींनी होकार देऊन हे हा सुंदर योग घडवून आणला आणि आज या राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या या नाट्य महोत्सवामध्ये ही चित्र प्रदर्शनी झाली ज्याचा खूप आनंद वाटतो आहे, छान वाटत आहे. एक वातावरण निर्मिती त्यामुळे इथे या चित्रांमुळे झाली त्यामुळे आणि खूप सुंदर संस्कार भारतीचं हे आयोजन आहे, भव्य आयोजन आहे. संस्कार भारती नेहमीच सर्व विधांना एकत्र घेऊन काम करते, रांगोळी असो, चित्र असो, शिल्प असो, नृत्य, नाट्य, संगीत, साहित्य सर्व विधांना एकत्र घेऊन सतत ती कार्य करत आली आहे. आज इथे नाट्य महोत्सवामध्ये आपल्याला स्वागत गीताच्या रूपामध्ये ध्येयगीत संस्कार भारतीचं ध्येयगीत त्यानंतर त्यावर नृत्य आणि त्याचप्रमाणे इथे रांगोळी आणि चित्र ह्या सर्व कलांचा
एकत्र समन्वय आपल्याला इथे बघायला मिळाला त्यासाठी खूप छान वाटतं आहे. आणि मी शंखनाथची खूप आभारी आहे की आपण इथे येऊन आमचं आमच्या कलेला इतकं सुंदर प्रोत्साहन दिलं आणि त्याचं कव्हरेज घेऊन सर्व लोकांपर्यंत आमच्या या कलावंतांची कला पोहोचवली. त्यामुळे मी संस्कार भारतीच्या वतीने एक कार्यकर्ती म्हणून आणि त्याचप्रमाणे नटराज आर्ट अँड कल्चर सेंटर प्राध्यापिका म्हणून दोघांकडूनही मी शंखनाथचे खूप खूप आभार मानते. नमस्कार, मी चंद्रकांत घरोटे, संस्कार भारती. आत्ता नटराज कला अकादमीच्या माध्यमातून त्यांच्या विद्यार्थ्यांनी अतिशय देशभक्तांची चित्रं इथे रेखाटली आहे की त्याच्यामुळे सारा इतिहास आपल्या देशाचा, स्वातंत्र्याचा इतिहास नवीन पिढीसमोर आणण्याचं खूप मोठं भरीव योगदान आणि कार्य या नटराज कला अकादमीने केलं आहे. मी त्यांच्या सगळ्या विद्यार्थी, त्यांचे प्राध्यापक, सगळे संचालक यांचं मनापासून अभिनंदन करतो की अशा प्रकारचे प्रयोग ठिकठिकाणी व्हावेत आणि हा सगळा स्वातंत्र्याचा इतिहास हा भावी पिढीसमोर यावा, जेणेकरून आपल्या भावी पिढीला आपलं पराक्रमी इतिहास, आपले अनेक महापुरुष यांचं प्रत्यक्ष जिवंत चित्रण आणि चरित्र पाहण्याचं भाग्य मिळेल. नमस्कार, धन्यवाद. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार. इस गणेश उत्सव और महालक्ष्मी पूजन पाइए 35% ऑफ ऑन मेकिंग चार्जेस ऑफ 22 कैरेट 916 हॉलमार्क ज्वेलरी. रेणुका ज्वेलर्स, अमन इंपीरियल, अनंत नगर बस स्टॉप, नागपुर. रेणुका ज्वेलर्स.